महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री नामदार डॉक्टर विश्वजित कदम हे देवासारखे वाई तालुक्याच्या मदतीला धावून आले आहेत. विश्वजित कदम यांचे अत्यंत जवळचे असणारे चांदवडी गावचे सरपंच तथा युवक काँग्रेसचे सरचिटणीस जयदीप शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन विश्वजित कदम यांनी सोनहिरा साखर कारखान्याची टोळी वाई तालुक्यात पाठवून दिली. येणाऱ्या काळात जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शेतकऱ्यांचे ऊस काढणार आहोत असे जयदीप शिंदे म्हणाले आहेत. सध्या वाई तालुक्यात 20% सुद्धा ऊस काढून झालेला नाही. किसनवीर साखर कारखाना चालू झाला पाहिजे ही भावना सर्व लोकांची आहे, पण राजकारणामुळे साखर कारखाना चालू व्हायला उशीर होत आहे. त्यामुळे राजकारण किंवा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा ऊस कसा जाईल याचा विचार प्रत्येक नेते मंडळीने केला पाहिजे. विश्वजित कदम यांच्या मदतीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा ऊस तोडता येईल. विश्वजित कदम आणि सरपंच यांचे आभार यावेळी शेतकऱ्यांनी मानलेले आहेत. यावेळेस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व चांदवडी गावचे लोकनियुक्त सरपंच जयदीप शिंदे, वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती व काँग्रेस वाई तालुका अध्यक्ष सुनील अप्पा बाबर, चांदवडी गावचे तंटामुक्त अध्यक्ष संपतराव शिंदे, चांदवडीचे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत शिंदे, पांडुरंग शिंदे, बाजीराव शिंदे, राजाराम शिंदे, गणेश शिंदे, जितेंद्र शिंदे, अजित शिंदे आदी उपस्थित होते. राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री आदरणीय विश्वजित कदम साहेब यांनी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वाई तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या विनंतीला मान देऊन जे सातत्यानं गेले 2-3 महिने आम्ही त्यांच्या मागं लागून पाठपुरावा जे करत होतो, वाई तालुक्यात सध्या परिस्थितीमध्ये असणारे जे आपले नेते मंडळी आहेत सध्या परिस्थितीमध्ये एकमेकाची जिरवाजिरवी याकडेच त्यांचं लक्ष आहे. आणि या दोन प्रस्थापित नेत्यांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य शेतकरी हा होरपळून गेलाय. आणि यापूर्वी देखील जवळेस किसनवीर सहकारी साखर कारखाना हा चालू होता त्यावेळेस ज्या टोळ्या बाहेरून यायच्या त्याच टोळ्या सध्या वाई तालुक्यामध्ये सक्रिय आहेत. आणि त्या टोळ्या या फक्त ज्यांचे लागेबांधे आहेत, जे एकमेकाला किंवा कुठल्या राजकीय पक्षाला किंवा कुठल्या तरी नेत्याला अटॅच्ड आहेत, ज्याचं वट आहे, अशाच लोकांचा सध्या ऊस जातोय. या सगळ्या कैफियत आम्ही आदरणीय मंत्री महोदयांकडे मांडली, त्यांना सांगितलं ह्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या भांडणामध्ये गरीब शेतकरी हा होरपळत आहे. आणि ह्या सगळ्यात एकाने दुसऱ्यावर बोट दाखवायचं, दुसऱ्यांनी त्या पहिल्यावर बोट दाखवायचं, आणि ह्यात सर्वसामान्य शेतकरी हा वेटीकटीच आलेला आहे, कुठल्या तरी नेत्याला अटॅच्ड आहेत, ज्याचं वट आहे, अशाच लोकांचा सध्या ऊस जातोय. या सगळ्या कैफियत आम्ही आदरणीय मंत्री महोदयांकडे मांडली, त्यांना सांगितलं ह्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या भांडणामध्ये गरीब शेतकरी हा होरपळत आहे. आणि ह्या सगळ्यात एकाने दुसऱ्यावर बोट दाखवायचं, दुसऱ्यांनी त्या पहिल्यावर बोट दाखवायचं, आणि ह्यात सर्वसामान्य शेतकरी हा वेटीकटीच आलेला आहे, मेटीकटीच आलेला आहे. आणि आज ऊस जातो का नाही अशी परिस्थिती आहे. आजच्या घडीला देखील कारखाना किसनवीर कारखाना हा चालू होऊ शकलेला नाही. चालू होईल का याबद्दल साशंक आहे, होईल असं म्हणतायत, पण ज्यावेळेस विचारणा करण्यात येते त्यावेळेस या नेत्याने त्या नेत्यावर बोट दाखवायचं, तो नेता होऊन देत नाही, त्या नेत्याने म्हणायचं त्यांना जमत नाही, आणि अशा ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचं मरण होते. ही सगळी जी वस्तुस्थिती आहे हे आपल्या राज्याचे सहकार राज्यमंत्री यांना सांगितल्यानंतर विश्वजित कदम साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता देवासारखे आपल्या या वाई तालुक्याच्या मदतीला धावून आलेले आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये त्यांनी आपल्या वाई तालुक्यासाठी एक टोळी सोनहिरा साखर कारखान्याची त्यांच्या पाठवून दिलेली आहे. त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि वाई तालुक्याच्या मदतीला ते धावून आले त्याबद्दल मी त्यांचं ऋणी राहील हे सांगतो. धन्यवाद.